नमस्कार सर्वांना सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि तैन्य आता ही सगळी पावसाळ्याच्या आधीची तयारी कारण दळणं करून तर ठेवले होते चाळगाळ सगळी द दा धान्याची करून ठेवली होती धान्य आणून घरात साठून ठेवलेलं होतं पण वाळवायचं राहिलं होतं आणि मध्ये मध्ये काय व्हायचं खूप जास्त आबाळ पण येत होतं आणि बाहेर देवाला इकडं तिकडं फिरण्यात पण आलं आणि बरेचसे कामं होते तर ते बऱ्याच बरेच दिवस त्याच्यामुळं मध्ये जरा थोडंसं व्हिडिओला पण गॅप गॅप होतोय तर तसे कारणं पण होते पण सगळं नाही सांगू शकत मी तुम्हाला पण असू द्या तर आता हीच सगळी जी चालली आहे तयारी तर ही पावसाळ्याच्या आधीची म्हणजे आपली सगळी तयारी असली पाहिजे कारण एकदा पाऊस काळ सुरू झाला तर, तर धान्य वाळवता येत नाही काय नाही त्यामुळं जोपर्यंत आता हा मे महिना आहे ना तर खूप छान असं ऊन पडतं आहे आभाळ येत नाही पाऊस येत नाही तर म्हणलं चला आता ज्वारी गहू वाळवण सगळं वाळवून ठेवायचं आणि कोठ्या पण झटकवायच्यात पण जुने अजून धान्य काय संपलेलं नाही सगळं त्यामुळं कोठ्या काय आणखी रिकाम्या केल्या नाहीत दोन दोन तीन तीन पायल्या धान्य अजून जुनंच आहे तर ते सगळं जे एकदा दळण केलं ना नंतर कोट्या नंतर स्वच्छ करता येतील पण धान्य ऊन आहे तोपर्यंतच वाळवता येतं त्यामुळं मग ही चालली धान्य वाळवायची तयारी आणि धान्याला कसं म्हणजे दोन तीन ऊन जर चांगले कडक दिले ना हात द्यायचा पहिल्या दिवशी टाकायचे परत दुसऱ्या दा दिवशी सकाळी सकाळी येऊन एकदा धान्याला चांगला हात दिला ना असं दोन किंवा तीन ऊन जर चांगले भेटले ना तर पाऊस काळ किती असला किंवा वर्षभर अजिबात कीड लागत नाही किंवा खराब होत नाही फूप होत नाही फुप म्हणजे त्याला सोंडे किंवा ते सोनकिडे जे असतात ना काळे काळ्या रंगाचे तर ते सुद्धा होत नाहीत मग ते वर्षभर आपल्याला काही टेन्शन राहत नाही घ्यायचं आपलं दळण थोडंसं की बघायचं बघितल्यासारखं करायचं कारण असंही मी वर्षभराचं सगळं दळण करून ठेवलेलं आहे चाळून हे करून तर मग त्यामुळं या दिवसात म्हणजे मे महिना हा खरं तर म्हणजे धान्य वाळवण्याचं ह्या प्लॅनिंग केलंच पाहिजे म्हणजे आपण वर्षभर निवांत राहतो तर ज्वारी म्हणलं आधी वाळवून घ्यावा कारण मी वरती नेऊन ठेवलेली होती ज्वारी आणि नंतर मग म्हणलं गहू गहू कारण खालीच होते आणले तसेच ठेवले होते खालीच आणि ज्वारी चाळगाळ करून वरती आणून ठेवलेली होती तर ही सगळी ज्वारी वाळवायचीच तयारी चालली आणि उन्हाळी कामाचं म्हणतात तर आता सगळं बाकी उन्हाळी काम तर झालं आहे फक्त जे काय राहिले ते पापड राहिलेत तर बघू आता पापड आणखी जुनेच भरपूर आहेत आणि काय होतं जुने जर पापड तसेच ठेवले नवीन केले ना तर जुने कोणी खात नाही कारण काय होतं थोडेसे जरा जुने झाले ना तर त्याची टेस्ट बदलते थोडीशी माताट लागल्यासारखे लागते किती जरी आपण व्यवस्थित केलेले असले पहिले तरी त्यामुळं मग नवीन पापड केले ना तर नवीनच संपतेल त्यामुळं म्हटलं थोडेसे सगळे संपून द्यावं आणि नंतर संपत संपत आल्यानंतर करता येतील आणि तसंही थोडंसं का आता कलरचं पण काम काढायचं चा आहे तर बघू आता कधी सुरू होतं आहे कधी नाही तर ते पण तुम्हाला मी नक्की तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करील पण आधी आता जे आहे आणि जसा मला जमल तसा मी व्हिडिओ शूट करते आणि जिथं मला जमतच नाही आहे तिथं सध्या तरी मी व्हिडिओ शूट पण करीत नाही जसं जमलं मग शॉर्ट जर जमले तर मग छोट्यात तेवढ्यातली तेवढ्यात ते पटकन असा शॉर्ट एखादा शूट करून पटकन एडिट करून तेवढं कसं शॉर्टचं कसं थोडंसं क कमी हे असतो त्याला ताण असतो किंवा वेळ पण कमी लागतो त्यामुळं तेच सध्या मी जास्तीत जास्त शॉर्ट टाकते तर शॉर्टला पण चांगला म्हणजे रिस्पॉन्स येतो आहे आणि व्हिडिओलासुद्धा माझ्या चांगला रिस्पॉन्स येतो आहे किंवा व्हिडिओलासुद्धा चांगले तुम्ही पसंती देत तर खूप खूप मनापासून खरं तर आभारी आहेस आणि हे वजेचे कामं जर असले ना तर मग हे थोडंसं क सरांची हेल्प घ्यावं लागती आणि तसंही सध्या त्यांना आणखी सुट्ट्या जरी लागल्या ना तरी ट्रेनिंगा वगैरे चालू आहेत त्यांच्या कारण आता हे इलेक्शन ड्युट्या वगैरेच सगळीकडंच म्हणजे इलेक्शनचं वातावरण आहे त्यामुळं त्यांना म्हणजे ट्रेनिंग वगैरे असतात त्यामुळं ते पण कधीतरी म्हणजे घरी असले तर ते मग तेवढ्यातली तेवढ्यात त्यांच्याकडून जेवढे वजेचे जास्त काम आहेत तेवढे करून घेते त्यांच्याकडून आणि बाकीचं सगळं मग जसं जमल तसं करते तर आणि असं खरं तर हे उन्हाळ्याचं नियोजन करायला पाहिजे कोण कोण माझ्या उन ताई उन्हाळ्याचं असं वाळवण सगळं करून ठेवतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरं तर म्हणजे मी सगळ्यांच्या मलासुद्धा खूप सगळ्यांची आठवण येते की मीसुद्धा म्हणजे माझे कंटिन्यू फिडू येणार बरंच गॅप पडतो आहे पण असू देता येईन सांभाळून घेतात हीच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि हा कागद जो आहे ना तर खूप कामाला आलाय आणि ह्या कागद आहे ना तर माझ्या ह्या कागदाबरोबर सुद्धा खूप आठवणी आहेत आम्ही ज्यावेळेस घरी शेत केलं होतं ना तर त्यावेळेस आम्ही उडीत केला होता उडीत पेरला होता आणि ते झाकण्यासाठी आम्ही हा कागद घेतला होता तर तोच मी कागद आता धान्य वाळवायला त्याला वापरते कारण हे कागदावर टाकलं ना खाली तसं प्लेनच आहे किंवा स्वच्छ जागा असती पण कागदावर जर टाकलं तर अचानक जरी पाऊस आला तरी पटकन असं भरभर म्हणजे इकडं ओढून घेता येतं आणि भिजत नाही धान्य त्यामुळं हो मग मी त्याच्यावरच म्हणजे त्या ताडपत्रीवरच टाकलेले धान्य वाळायला तर दोन गोण्या होत्या बांधून वीस पायल्या वीस एकवीस पायल्या मी ज्वारी चाळून ठेवलेली होती तर तेवढीची तेवढी वाळायला टाकली आणि बाकीची सगळी विकून टाकली मी कारण की जेवढी तेवढीच ठेवली बाकीची मोकार खराब व्हायला कशाला आणि वाळवीत बसायला डबल डबल कुटाला ते त्यापेक्षा लगेच विकून टाकली आणि ताईनं जेजुरीला सुद्धा गेलं होतं आम्ही पंढरपूरचा जसा व्हिडिओ आला तसा जेजुरीचं पण येणार आहे पण काय होतं आहे एडिटिंगला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं माग राहायला आहे तो व्हिडिओ तर एखाद्या दिवसातच ज्या वेळेस परत वेळ भेटेल त्यावेळेस नक्कीच परत तो पण मी एडिट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोज करणार आहे आणि उन्हाचं टेम्परेचर एवढं जास्त आहे ना की इकडंसुद्धा आमच्याकडं खूप जास्त ऊन पडतं आहे चाळीस बेचाळीस डिग्री तापमान आहे त्यामुळं काय होतं काम करण्यालासुद्धा तितकाच थकवा आळस आणि बाकीचे जर समजा काही प्रॉब्लेम असेल किंवा आजार पण असेल थकवा जास्त येतो त्यामुळे वेळेवर आहार घेणं पाणी पिणं हे सुद्धा असलं पाहिजे चला आता सगळं पांगून टाकलंय आणि एकदा पांगून टाकलं ना तर दिवसभर काय पक्षी वगैरे काही जास्त नाही आणि खाल्लं थोडेफार तरी पण मी एवढं लक्ष देत तर आमच्याकडं काय कबुतरं वगैरे तसलं काय नसतं आता शिटीने मोठ्या मोठ्या तिकडं कसं असं कबुतरं सगळं धान्य खाऊन घेते तर तसं एवढे नाही म्हणजे थोडं फार पक्ष्यांनी जरी खाल्लं तरी तेवढं तर त्यांचा आहे म्हणायचं आणि खाऊ मी काय जास्त झाकण वगैरे ठेवत नाही कारण वाळायला पण पाहिजे चांगलं धान्य किंवा असं हे करीत नाही मी खाऊ द्या म्हणत असते तर असं पांगून टाकलं सगळं आणि मस्त उन्हाला वाळून दिलं आणि आता थेट दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी येऊनच मग आणि ज्वारीला खूप जास्त कूस असते त्यामुळं मग सकाळी दुसऱ्या दिवशी काय करायचं उन्हाच्या आधी यायचं आणि मग नंतर मग एक वेळेस हात द्यायचा आणि परत दुसऱ्या अंगाने चांगलं वाळलं की मग आपले धान्य एकदम वर्षभरासाठी म्हणजे तयार असतं आणि ज्वारीला अजून एक जर एक्स्ट्रा ऊन दिलं ना तर अग अगदी अतिउत्तम कारण ज्वारी थोडीशी क जाड असतं त्याचं वरचं कवच त्याच्यामुळं म्हणतात की ज्वारीला एक ऊन जास्त दिलेलं चांगलं असतं पण आमची ज्वारी यावर्षीची जरा बारकाट आहे त्यामुळं म्हणलं जाऊ द्या दोनच ऊन आणि खाली आल्यानंतर मग आंघोळ्या वगैरे झाल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले तर मस्त अशी कांद्याची चटणी चपात्या बनवल्या होत्या तर छान अशी कांद्याची चटणी झाली होती कारण भाजीला काही नसलं ना तर त्यांना कांद्याची चटणी खरं तर इतकी ऑप्शनला ठरती भारी कारण सगळ्यांनाच आवडती पण आम्हाला कांद्याची चटणी आणि हे बघा इकडं आमचा भाऊ आला होता लग्नासाठी आला होता आणि थोडंसं माळवं पण आणलं होतं त्यांनी विकायला आणि कधी पण तो आला की लगेच त्यांना गाडी शिकायची असते अनुजाला शिकायची असते यात्रोला शिकायची असते त्याच्यामुळे दोघं पण लगेच म्हणणार चावी द्या पटकन आम्हाला गाडी शिकायची बघायची चालून आणि मला तर एवढी भीती वाटते ना कारण नवीन म्हणजे आप आपल्याला माहित नसतं ते गेअरचं असतं स्कूटीचं वेगळं असतं गाडीचं वेगळं असतं त्यामुळं थोडंसं मलाच टेन्शन येतं पण पोरांना खरंच म्हणतात ना म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीचं आता करायला थोडंसं धाडच कमी होतं पण मुलांना काही वाटत नाही ते पटकन शिकल्या पण जातात तर अनुजा थोडीशी चालवली अनुजानी आतरवला म्हणलं आत्ताच नको बाबा कारण भीती वाटती मला हां चप्पल काढायची नाही तर का चप्पलचं कटच असतं एकदम दीदी बंद कर रेस इतकी वाढत असते का इतकी रेस वाढल्यावर काय होईल मला इकडच काटा येतोय अंगावर हळूहळू हळूहळू रामकृष्ण हरी आता 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 पाय पडणार ऊन लागत आहे लय हो नको दिदी जाऊ दीदीकडे बजायला आता लय झाले नाटक मला भीती वाटते हा त्या निवांत वेळेत मा आम्हाला पाठीमाग बसवायचं आधी आणि थोड हा आणि त्याला लग्नाला पण जायचं होतं आमच्या भाऊला त्याच्यामुळं मग त्याला म्हणलं नको बाबा जास्त वेळ टाइमपास नको करू तिकडं पण लग्न जायचं हाती नाही लागायचं त्यामुळं ला तो पण लगेच निघाला आणि आत्राला पण चल लग्नाला तर म्हणला मला नको ऊन पण लागतंय तर मग भाऊ गेला लग्नाला कुणा आलत कुणास ठक मला बांगड्याला बोलायला आलत कोणतरी आणि ते काय वरून आवाज देऊन देऊ कुठं होत कुठं होत तुला कुठं तू मामाला कुठं बघितलं खरंच लगी ना तर तुला लगेच लक्षात आलो बघा आता लवकर लक्षात ये हा नको नको आता जोखीम घेऊ नको अथर्व मामा आलेला पाहिल्यानंतर घरी आला होता खेळायला चालला होता मित्रांकडच आणि व्हिडिओ पण आता इथपर्यंत शूट केला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये चला पुन्हा भेटूया अशा नवीन आणि छान शेवडीसोबत सोबत बाय सर्वांना